ऐकलंस ना तात्यांना, खूप माया आहे रे तुझी, बोलायचे नाहीत ते तसं, पण अरे तासन तास रस्त्याकडे पाहत राहायचे तुझ्या पत्राची वाट बघत, आणि पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनला सुद्धा जेवायचा आग्रह, आणि तुझं पत्र आलं ना की मग अगदी डोळ्याजवळ नेऊन 2-4 दिवस वाचत राहणार, तुझी सगळी पत्रं देवघरातल्या देव्हाऱ्यात पेटीत, फक्त माया लावायची त्यांची रीत निराळी रे। ते सगळं ठीक आहे का, पण मला ना सपाटून भूक लागली ग। आता बघ ना, आधी आंघोळ, मग ती आवर्तन, आणि मग कधीतरी जेवण। चहा तरी दे। चहा? अरे तात्या काय म्हणतील, अलीकडे फार करारी झालेत ते, विचारायची सुद्धा भीती वाटते। थांब हो, पण विष्णू मी गुपचूप चहा करून आणते। म्हणजे लहानपणी गुपचूप भजी तळून द्यायचीस तशी? तू चल नाणी घरात, मी आले चहा करून। हे नाणी घरात नको अक्का, मी विहिरीवर। विहिरीवर? हाक का मारलीस? नाही रे, मी नाही हाक मारली। तू नाही मारलीस? मग कोणी मारली? विष्णू, ती हाक मी या विहिरीतून अनेक वेळा ऐकली। आईला मारलं, या घराने मारलं। अक्का, मेलेल्या व्यक्तीच्या काही इच्छा वास्तवात संचार करतात का, की आपल्याच मनानं हे सगळं इंद्रजाळ निर्माण केलेलं असतं? ती आईची हाक होती? काही आग आईची होती? हो। आपली आई कशी गेली मला अजूनही कळलेलं नाही। मलाही माहिती नाही अक्का, मी तर लहान राहिलेलो नाहीये, मला सांगणार नाहीयेस का? आता ह्या वयामध्ये मला कळायला काय हरकत आहे? सांगणार नाही असं नाही रे, पण खरंच मला तरी ते कुठे ठाऊक आहे। अक्का, तू लपवतेस माझ्यापासून का? डोळ्यामध्ये पेटलेला अंगार सांगतोय की आई काहीतरी भयंकर कारणाने गेली। कुठलं असं भयंकर कारण सांग ना। नाही विष्णू, नाही, मलाही ते माहित नाही, ते फक्त दोघांनाच माहिती होत, तात्या आणि आई यांनाच। आईने जीव दिलाय, तात्या जिवंत आहेत, पण त्यांना कोण विचारणार? गेल्या 5-7 वर्षात तात्या पडूनच असतात त्या उत्तरेकडल्या खोलीत, तासन तास कसल्या तरी विचारात, सतत डोळे उघडे टाकून। कधी कधी मला भीती वाटते त्यांची, कधी कधी दया येते। का, कशासाठी ते असे सगळ्या घरादारावरून लक्ष उडाल्यासारखे बाजूला झालेत? काय चाललंय त्यांच्या डोक्यात? तात्यांना हसता येत नाही असं नाही, पण गेल्या 5-7 वर्षात त्यांनी हसणंही सोडून दिलंय। मी काही विचारलं तर म्हणतात, अक्का डोळे तिकडे लागलेत, पण तिकडल्याच दरवाजाने आज जाईन ना मी, का मला तिकडेही नरकातच टाकतील? अक्का अगं, प्रत्येक म्हातारा असलेच विचार करतो वयोपर्यंत। नाही विष्णू, तात्या गप्प झालेत त्या मागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे, तू विचारशील त्यांना? विचारेन।